Éteins. राजमा, माई सापडल्या का? आणि लवलीचा काही फोन आला? नाही ग, पण तू आता इथे एक मिनिट भी थांबू नको, तू बाहेर पडा दे. तू शालिनीला काय सांगणार? अगं ते बघते माझं मी, तू जा बघू आधी इथनं. हो मी जाते, पण तू काळजी घ्या. एका बाजूला माईंना शोधायचंय, लवलीला गाठायचंय, आणि दुसऱ्या बाजूला लग्न थांबायचंय. राजमा तू एक काम करतेस, माझा फोन घेऊन येतेस. वय वय आणते, पण फोन घेतल्या घेतल्या लगेच बाहेर पडीत ना. थांब आणते. तू काय करत होती इथे? मी इथं उभे होते, तुमच्या उठण्याची वाट बघत होते. मी उठलात वय तुम्ही. थांबा, मी तुम्हाला पाणी आणून देते. सहारा ठेवत होतीस का माझ्यावर? नाही नाही, तुमच्यावर नाही हो, चावीवर पहारा ठेवत होते. ते मला रिस्क घ्यायचीच नाहीये. खोलीची चावी तुमच्याकडे होती ना, त्यात तुमचा डोळा लागला होता. आणि नित्यानं कुणाला तरी पाठवलं असतं चावी घ्यायला. म्हणजे मग लग्नाची येळ बी जवळ आलीये ना म्हणून. ठीक आहे, चल बघूया ती शुद्धीवर आली का. हो नाही नाही, तुम्ही कशाला त्रास घ्यायलाय? मी आहे ना, मी बघून येते. मला स्वतःच्या डोळ्यांनी बघायचे. अहो पण मालकीनबाई. चल मालकीनबाई, अहो मी बघते की. अरे सुने आला का तू? अरे बघ गव्हाची वाट बघायला मी बांधित. चल लवकर, आता कसं जरा अशा घरातल्या लग्नाच्या कार्याला शोभा आली पाहिजे ना. अरे मला नाही आला अजून, बहुतेक मला तू बरोवा लागते डबडक डबडक करीत. हार हार कोणाला सांगितले रे? हार तू ते गुच्छ ते. हॅलो, काय करायला तू? ते हार फुलं गुच्छ तुमत मुहूर्ताच्या आधीच येणार. काय करायला लेका, ये लवकर. आई रातसाठी छान येत आहे ना? वय तर द्या की मी नेते. अग उद्यापासून तूच देणार आहेस की? आज मला आईचा अधिकार गाजवू दे ना. अहो आता मी बी बायकोच होणार आहे की त्याची. मग आता बायको म्हणून मला बी अधिकार गाजवायची प्रॅक्टिस करू द्या की. द्या इकडं घे. दोघ बी लवकर आवरून तयार राहा. सावरे सावरे गा.